आज आपण दक्षिण नगरच्या अहमदनगर बस स्टॉपवर इथं आलो आहोत. आपण जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी इथं आपल्या बरोबर बस स्टॉपवर अनेक इथं प्रवासी आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकी देशाचा कौल आणि मतदारसंघाचा कौल काय असेल, दक्षिण नगरचा खासदार कोण असेल, याबाबत आपण सर्वसामान्य प्रवाशांकून जनतेकून जाणून घेणार आहोत की दक्षिणचा खासदार नेमकी कोण असणार आणि देशाचा पंतप्रधान कोण असणार, देशाचा पंतप्रधान कोण असावं असं आपल्याला वाटतंय? काय मोदी मोदी नरेंद्र मोदी 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 सरकार. काँग्रेस काँग्रेस नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी शरद पवार. शरद पवार देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं वाटतं? शरद पवार. शरद पवार देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणं अत्यंत आवश्यक आहे. देशाचा पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत हे होणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून जगामध्ये आपलं एक प्रकारचं एक 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 इमेज मिळते आणि इमेज मिळाल्यामुळं आज जगामध्ये भारतही काही कमी नाही हे आपण 5 वर्षात अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत अशी जनतेची अपेक्षा आहे. आता आपल्याबरोबर इथले काही ग्रामस्थ आहे, काही शेतकरी, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की नेमकी देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतंय? देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे. देशाचा पंतप्रधान मोदीच का व्हावे असं आपल्याला वाटतंय? त्यांच्याकडे सर्व कार्यक्षम कार्यक्षम पंतप्रधान आहे म्हणून म्हणून देशाचा पंतप्रधान मोदीच मोदीच व्हावा. आता आपण ग्रामस्थाकडून जाणून घेतलंय. आता आपल्या बरोबर एक फौजी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकी देशात देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतंय? देश एका सुरक्षित हातात हवा आहे. आपण एक देशाचा पंतप्रधान निवडतोय त्यासाठी नरेंद्र मोदी सोडता दुसरा व्यतिरिक्त माणूस नाही आहे. त्यांच्यात जी निर्णय क्षमता आहे असा एकही नेता आपल्या देशात सध्या तरी नाही आहे. तेच पंतप्रधान हवेत पुढील 10 वर्ष तरी, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काय मोदीच का हवे? त्यांच्यात जी निर्णय क्षमता आहे ती इतर कोणातही नाही. आता आपण सांगितलं की देशाचा पंतप्रधान मोदीच हवे. जसं देशाला पंतप्रधान मोदी हवे तसं दक्षिण नगरला खासदार कोण हवा असं आपल्याला वाटतं? माझं तर एक म्हणणं आहे, जेवढे पण लोकसभेचे सीट आहेत त्या प्रत्येक सीटवर मोदी उभा आहेत म्हणून मतदान करा आणि मोदीला देशाचे पंतप्रधान बनवा. देशाचं पंतप्रधान कोण व्हा असं आपल्याला वाटतं? देशाचं पंतप्रधान मोदी होईल असं. मोदीच का? कारण की ते जो त्याचे काम करत निष्ठा म्हणावा किंवा. देशाचं पंतप्रधान कोण व्हा असं आपल्याला वाटतं? नरेंद्र मोदीच व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी देशाचं पंतप्रधान हो असं नरेंद्र मोदी वाटतं, कारण त्यांच्यामध्ये जे एक्झिक्युशन पॉवर आहे, प्लॅन तर सगळे बनवतात बट जे प्लॅन एक्झिक्यूट करता ती पॉवर त्यांच्यात खूप जास्त आहे. आणि संरक्षणाबाबत पण त्यांचं स्ट्रॉंग मूव असतात, प्रत्येक गोष्टीला त्यांचा निर्णय हा एकदम पक्का असतो. जसं नोटबंदीबद्दल झालं, नोटबंदी पण एका रात्री त्यांनी एक्झिक्यूट केलं, तर तसा एक निर्णयात्मक पंतप्रधान असल्या थोडं जनतेलाही चांगलं भेटतं आणि नोकरीपेक्षा जास्त त्यांचा उद्योगधंदा जो चालू करेल त्यांच्यासाठी चांगला सपोर्ट आहे. म्हणून त्याच्या त्या दृष्टीने जरी पाहिलं तरी नरेंद्र मोदी चांगले वाटतात. नरेंद्र मोदी दुसरं कोणीच नाही. नरेंद्र मोदी हो. नरेंद्र मोदीच का व्हावे असं वाटतं? कारण त्याच्याकडे सक्षम नेतृत्व आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि एक निष्ठावंत आहेत देशाशी, लोकांशी पण निष्ठावंत आहे. तसं जसं आपण सांगितलं की देशाचा पंतप्रधान मोदी व्हावे तसं नगरचा खासदार कोण व्हावं असं आपल्याला फक्त सुजयदादा विखे पाटील. सुजयदादा विखे पाटील. देशाचा पंतप्रधान कोण व्हावं असं आपल्याला वाटतं? राहुल गांधी. राहुल गांधी. देशाचा पंतप्रधान कोण व्हावं असं आपल्याला वाटतं? राहुल गांधी. राहुल गांधी. आणि दक्षिणेचा खासदार कोण व्हावं असं आपल्याला वाटतं? खासदार
आमच्या इकडं म्हणजे म्हणलं तर हे आपलं जगताप जगताप हा. आता आपण बघितलं की ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या. आता आपल्या बरोबर इथं चौकीदार आहे की चौकीदार सध्या हा मुद्दा देशात एकदम हायलाइट झालेला आहे. चौकीदारच आपल्या बरोबर आहे, त्यांचं काय मत आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. हा, देशाचा कौल म्हणजे बीजेपी. बीजेपी हा विकासाचा एकमेव पर्याय आहे. बीजेपी शिवाय देशामध्ये विकास होऊ शकत नाही. 50 ते 60 वर्ष काँग्रेसने इथे सत्ता चालवलेली आहे, पण काँग्रेसच्या म्हणजे काळामध्ये इथे फक्त भ्रष्टाचार आणि रस्त्याचे कामंसुद्धा झालेले नाही आहेत. आणि बीजेपी ही म्हणजे डिजिटल सरकार, बीजेपी म्हणजे विकासाचं सरकार, बीजेपी म्हणजे देशाला पुढे नेणारं सरकार. नरेंद्र मोदी सारखा पाहिजे, कारण 18 तास काम करणारा पंतप्रधान या देशाला कधीच मिळणार नाही. आता आपण सांगितलं देशाला पंतप्रधान मोदींसारखा हवा, मग नगर शहराला खासदार कोण हवा? नगर शहराचा विकास करेन असा एकमेव माणूस म्हणजे सुजय विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटलांचे नातू. कारण विखे घराण्याने आजपर्यंत नगर जिल्ह्याच्या विकासासाठी अग्रेसर असे फक्त विखे घराण्याचे. एकंदरीतच चौकीदार या शब्दावर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. आता तुम्ही एक चौकीदाराचीच भूमिका बजावतात, तुम्हाला याविषयी काय वाटतंय? भोपर्स घोटाळा, अगस्टा वेस्टा डील आणि रॉबर्ट वाड्रा जमीन घोटाळा प्रकरण, हे प्रकरण दाबण्यासाठी फक्त मोदी सरकारवर चौकीदार चोर हा आरोप करण्यात आलेला आहे, दुसरं काही नाही आहे. आपण इथले नगर शहरात बस स्टँडवर जे फेरीवाले, त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत की त्यांना पंतप्रधान कोण व्हावं असं वाटतंय. आमचं मत हे की कुणी नाही व्हावं पंतप्रधान, आणि कुणी नाही बी पाहिजे आम्हाला. कारण की आमच्यासाठी काय कोणासाठी त्यांनी कोणत्याच सरकारने काय केलेलं नाही, त्याच्यासाठी आम्हाला नकोच हे सरकार कोणतीच. मग कोणी चुनून बी नाही पाहिजे आम्हाला. नाही सरकार नकोय, मग हे राज्य कसं चालणार? मग ते सरकार विचार करेन ना, आम्ही नाही करू शकतो ना. सरकारच्या ताब्यात आहे ना सरकार, आम्ही कसं काय बोलू शकतो. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे जसं हा, मग जनतेने आपला हक्क बजावतो तसं त्यांनी त्यांचा हक्क काय बजून दाखवला. आपल्या बरोबर काही तरुण आहे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की नेमकी देशाचा पंतप्रधान कोण हवा आणि कसा हवा. जर महाराष्ट्रातून हवा असेल, मराठी माणूस हवा असेल, तर उदयनराजे चांगलेच आहे. आणि जर महाराष्ट्र म्हणजे आपल्या शिवाजीराज महाराजाच्या वंशाप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे, एकदा त्यांना संधी भेटायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे सत्ता स्थलांतर झालंच पाहिजे. देशाचा पंतप्रधान राहुल की मोदी, या दोन विषयावर तुम्हाला कोण पंतप्रधान व्हावं असं वाटेल? ह्या दोन प्रश्न करताना कधी दोन्ही योग्य नाही, दोन्ही पण योग्य नाही, दोन्ही पण योग्य नाही. देशाचे पंतप्रधान तसं म्हटलं तर आपले नरेंद्र मोदीच व्हायला पाहिजे. देशाच्या हिशोबाने चांगले निर्णय घेत आहेत आणि मोदींचा आदर्श घ्यायला पाहिजे बाकीच्या पण लोकांनी, कारण की देशासाठी प्रत्येकाने काही ना काही केलं पाहिजे असं मला वाटतं. देशाचा पंतप्रधान कोण व्हावं, मोदी की राहुल? माझ्या मते असं आहे का, जे जनताचं मत असेल तसेल काय हो, पण त्यांचं कल्याणकारी हो, त्यांचं जे कल्याण करतील ते हो, तू कोणी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. लोकांचा जो कल्याण करेल तोच पंतप्रधान हो असं आपल्याला वाटतंय.